वस्तू आणि सेवा कर रचनेची नवी व्यवस्था सांगणारा आराखडा केंद्र सरकारकडून जारी. करदात्यांना आता नवा फॉर्म भरावा लागणार. राज्यातल्या धरण क्षेत्राजवळ असलेली विश्रामगृह आणि रिक्त वसाहतींचा विकास सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी केंद्रानं 12,522 कोटी रुपये वितरित करावेत. शिवाय मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी विशेष सहाय्य द्यावं, बबनराव लोणीकर यांची मागणी. 11वीची प्रवेश प्रक्रिया समान पातळीवर आणण्यासाठी SSC प्रमाणेच CBSE आणि ICSEच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशही लेखी गुणांच्याच आधारे व्हावेत यासाठी केंद्राशी चर्चा करणार विनोद तावडे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी शरद कळसकरला अटक, 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची आज दुसऱ्या दिवशीही सक्तवसुली संचालनालयाकडून 9 तास कसून चौकशी. सरकारी जमीन बळकावल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश, मात्र मुंडे यांनी आरोप फेटाळला. भारतीय हवाई दलाच्या गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता AN-32 या विमानाचे अवशेष आज अखेर सापडले. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर, ऋषभ पंत, अंबाती रायुडू किंवा श्रेयस अय्यर यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतला आजचा बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातला सामना पावसामुळे रद्द. वायू चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी केल्या जात असलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतला आढावा. यंत्रणेला सज्ज राहण्याचे दिले आदेश, संबंधित राज्यांशी गृहमंत्रालय संपर्कात. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. वस्तू आणि सेवा कर रचनेची नवी व्यवस्था सांगणारा आराखडा केंद्र सरकारनं आज जारी केला. नव्या प्रणालीनुसार करदात्यांना जानेवारी 2020 नंतर नवा GST रिटर्न फॉर्म भरावा लागणार आहे. या आवेदनपत्रासोबतच GST 1 आणि GST 2 अशी दोन परिशिष्ट देखील जोडावी लागतील असं वित्त मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. करदात्यांना नवा फॉर्म भरण्याची सवय व्हावी यासाठी जुलै ते सप्टेंबर या काळात GST पोर्टलवर त्याचा आराखडा उपलब्ध असेल. मात्र या काळात जुन्या प्रणालीनुसार फॉर्म GST R1 तिमाही किंवा मासिक पद्धतीनं करदात्यांना भरावा लागेल. तसंच फॉर्म GST R3B हे मासिक कर विवरणपत्रही भरावं लागणार आहे. ऑक्टोबर 2019 पासून GST R1 ऐवजी GST Annex 1 हा फॉर्म भरावा लागेल. तर जानेवारी 2020 पासून सर्व छोट्या मोठ्या करदात्यांना ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीचं विवरणपत्र भरावं लागेल. ऑक्टोबर महिन्यापासून लघु व्यापाऱ्यांना केवळ 3 महिन्यात एकदाच GST विवरणपत्र भरावं लागेल. जानेवारीपासून सुरू होणाऱ्या नव्या प्रणालीनुसार करदात्यांना 3B फॉर्म भरावा लागणार नाही. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली इथं विविध शेतकरी संस्था आणि संघटनांशी अर्थसंकल्प पूर्वचर्चा केली. कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध संस्थांचे आणि कृषी अर्थतज्ञांचे विचार सीतारामन यांनी जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी औद्योगिक आणि व्यापारी संस्था संघटनांशी चर्चा केली. परदेशी गुंतवणुकीचा ओघ आणि औद्योगिक उत्पादकता वाढवणं यावर चर्चा झाली. सीतारामन 5 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 17व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपाचे ज्येष्ठ खासदार वीरेंद्र कुमार यांची निवड करण्यात आली आहे. वीरेंद्र कुमार हे 7व्यांदा लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत. या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व सदस्यांना ते पद आणि सदस्यत्वाची शपथ देतील. 17व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन 17 जून ते 26 जुलै या कालावधीत होणार आहे. याच अधिवेशनात वीरेंद्र कुमार यांच्या देखरेखीखाली लोकसभा अध्यक्षांची निवडही केली जाणार आहे. भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता AN-32 या विमानाचे अवशेष आज अखेर सापडले. अरुणाचल प्रदेशमधल्या लिपो या स्थळापासून 16 किलोमीटर अंतरावर या विमानाचे अवशेष सापडल्याची माहिती भारतीय हवाई दलानं दिली आहे. विमान दुर्घटनाग्रस्त झालेलं हे ठिकाण समुद्रसपाटीपासून 12,000 फूट उंच आहे. हवाई दलाच्या MI-17 या हेलिकॉप्टरला आज हे अवशेष आढळले. गेल्या 8 दिवसांपासून हे विमान बेपत्ता होतं.
आसाममधल्या जोरहाट इथून 3 जूनला दुपारी या विमानानं उड्डाण केलं होतं. चीन सरहद्दीजवळच्या मेनचुका इथं हे विमान उतरणार होतं. यामध्ये 13 अधिकारी होते. या 13 जणांचा शोध मात्र अद्याप लागलेला नाही. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष पथकानं आज उजव्या विचारसरणीचा कार्यकर्ता शरद कळसकर याला मुंबईत अटक केली. त्याला कोल्हापूरमधल्या न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयानं त्याला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पानसरे यांच्या हत्येमध्ये कळसकरचा हात असल्याचं विशेष तपास पथकाला आढळून आल्यामुळे त्याला अटक केल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. पालघर शस्त्रसाठा प्रकरणी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकानं त्याला अटक केली होती. नरेंद्र दाभोलकर गौरी लंकेश यांच्या हत्येतही कळसकरचा हात असल्याचा आरोप आहे. राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी केंद्र शासनानं राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूर केलेले 12,522 कोटी रुपये त्वरित वितरित करावे अशी मागणी राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे. नवी दिल्लीत विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनं जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली देशातल्या सर्व राज्यांच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी लोणीकर यांनी ही मागणी केली. मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी 10,500 कोटी रुपयांचं विशेष सहाय्य देण्याची विनंतीही त्यांनी केली. मागील 3 वर्षांपासून महाराष्ट्राला दुष्काळाची झळ पोहोचत असून यावर्षी राज्यातल्या 50% भागात दुष्काळी परिस्थिती आहे. हे पाहता दुष्काळ निवारणासाठी केंद्र शासनानं NRDWUPमधून मंजूर केलेले 12,522 कोटी रुपये त्वरित देण्यात यावेत असं लोणीकर म्हणाले. दुष्काळाच्या सर्वाधिक झळा सोसणाऱ्या मराठवाड्यात राज्य शासन वॉटर ग्रीड तयार करत आहे. या अंतर्गत 11 मोठ्या आणि मध्यम धरणांना जोडलं जाणार असून त्यामुळे या भागातला दुष्काळ कायमचा संपेल असा विश्वास लोणीकर यांनी यावेळी व्यक्त केला. माजी नागरी हवाई वाहतूक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आज दुसऱ्या दिवशीही सक्तवसुली संचालनालयाकडून 9 तास कसून चौकशी करण्यात आली. विमान वाहतूक क्षेत्रातल्या कोट्यवधी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पटेल यांची चौकशी सुरू असून आणखी काही दिवस त्यांची चौकशी चालण्याची शक्यता आहे. संचालनालयाच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयात पटेल यांची चौकशी झाली. मनी लॉन्ड्रिंग आणि सरकारी हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाला झालेल्या तोट्याप्रकरणी ही चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अटकेत असलेला कॉर्पोरेट मध्यस्थ दीपक तलवार यानं पटेल यांच्याशी असलेल्या घनिष्ठ मैत्रीचा लाभ घेत खासगी विमान कंपन्यांना लाभ होणारे निर्णय मंत्रालयाकडून करवून घेतले. या निर्णयांमुळे एअर इंडियाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाला असं सक्तवसुली संचालनालयानं आपल्या आरोपपत्रात म्हटलं आहे. तलवार यांनी आपल्या मैत्रीचा गैरफायदा घेत कतार एअरवेज, अमिरात आणि एअर अरेबिया अशा खासगी कंपन्यांना लाभ मिळवून दिले असंही संचालनालयानं म्हटलं आहे. पुण्यातल्या पूस गावातली सरकारी जमीन बळकावल्याप्रकरणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं आज दिले. बीडच्या अंबेजोगाई तालुक्यातल्या पूस गावातली सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम दिली होती. मात्र धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून आपल्या जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी ही जमीन विकत घेतली असा आरोप याचिकाकर्ते राजाभाऊ फड यांनी केला आहे. सरकारनं इनाम दिलेल्या जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार होऊ शकत नाही, मात्र मुंडे यांनी दबाव आणून हा व्यवहार केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. ही कृषी जमीन असून व्यवहारासाठी अकृषक दाखवल्याचंही याचिकेत म्हटलं आहे. फड यांनी या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, मात्र पोलिसांनी या तक्रारीची दखल घेतली नाही म्हणून त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. मुंडे यांनी मात्र हा आरोप फेटाळला असून साखर कारखान्यासाठी नियमानुसारच जमीन खरेदी केली असल्याचा दावा केलाय. रत्नाकर गुट्टे यांच्या भ्रष्टाचाराप्रकरणी आवाज उठवल्यामुळे राजकीय सूडबुद्धीतून आपल्या विरुद्ध हा कट केला गेला आहे असं मुंडे यांनी म्हटलंय. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचंही मुंडे यांनी स्पष्ट केलं. राज्यातल्या धरण क्षेत्राजवळ असलेली विश्रामगृह आणि रिक्त वसाहतींचा विकास तसंच व्यवस्थापन सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर करण्यासाठीच्या धोरणाला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या संदर्भातलं व्यवस्थापन जलसंपदा विभाग करणार आहे. निम्न तापी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या सानेगुरुजी सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या विशेष दुरुस्तीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. स्थानिक नागरी संस्थांच्या क्षेत्रात वीज वितरण प्रणालीच्या पायाभूत सुविधांवर कर आकारला जाऊ नये यासाठी संबंधित अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. तसंच 1973 पंढरपूर मंदिर अधिनियमातही सुधारणा केली जाणार आहे. नागपूर इथल्या रामदेव बाबा विद्यापीठ आणि पुणे इथल्या बालाजी युनिव्हर्सिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे.
11वीची प्रवेश प्रक्रिया समान पातळीवर आणण्यासाठी एसएससीप्रमाणे सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशही लेखी गुणांच्याच आधारे व्हावेत यासाठी केंद्राशी चर्चा करणार असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक आणि पालक यांच्यासोबत तावडे यांची आज मुंबईत बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना यंदा अंतर्गत गुण बंद करण्यात आल्यानं त्यांना मिळालेल्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर 11वीची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. याच पद्धतीनं सीबीएसई आणि आयसीएसईच्या विद्यार्थ्यांनाही त्यांच्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर 11वीत प्रवेश देण्यात यावा. प्रवेशावेळी त्यांचे तोंडी परीक्षेचे अंतर्गत गुण ग्राह्य धरू नयेत अशी सूचना या बैठकीत मुख्याध्यापक आणि पालकांनी केली. या सूचनेला तावडे यांनी अनुकूलता दर्शवली. मुख्याध्यापक आणि पालक यांनी केलेल्या या सूचनेसंदर्भात राज्य सरकार केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री त्याचप्रमाणे सीबीएसई आणि आयसीएसई बोर्ड यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेईल असंही ते म्हणाले. ती सूचना अशी आहे की जसं 10वीचे इंटरनल मार्क तुम्ही दिलेले नाहीत तसं सीबीएसई आयसीएसई फक्त रिटर्न एक्झाम जी झाली आहे त्याच मार्कावर प्रवेश गृहीत धरले जावेत. म्हणजे एसएससी सुद्धा रिटर्न एक्झामवर प्रवेश, सीबीएसई आयसीएसई पण रिटर्न एक्झामवर प्रवेश अशी सूचना आली आहे. या सूचनेबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय, सीबीएसई बोर्ड, आयसीएसई बोर्ड या सगळ्यांशी चर्चा आज उद्या आम्ही पूर्ण करून त्यावर नंतर येत्या काळात निर्णय घेऊ. राज्यात लोकपाल आणि लोकायुक्त कायदा होऊन 5 वर्ष उलटली तरी लोकायुक्तांची निवड झाली नव्हती. याबाबत आदर्श मसुदा तयार करण्याकरता पुण्यातल्या यशदा संस्थेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत संयुक्त मसुदा समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 2 दिवस चालणाऱ्या या बैठकीत तयार होणारा मसुदा विधानसभेच्या पटलावर चर्चेसाठी ठेवण्यात येईल. तिथे तो संमत झाला तर त्याचं कायद्यात रुपांतर होणार आहे. अण्णा हजारे यांनी याबाबत समाधान व्यक्त केलं आहे. लोकपाल लोकायुक्त हा जो कायदा केला, लोकपालची नियुक्ती झाली, आता लोकायुक्त कायदा जो महाराष्ट्रात करायचा आहे तर तो आदर्श कायदा व्हावा. जसा माहितीच्या अधिकाराचा कायदा देशाला एक मार्गदर्शक ठरला तसा हाही कायदा मार्गदर्शक ठरावा या संबंधाने चर्चा चालल्या. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उत्तम सुरुवात करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर आणि तडाखेबाज फलंदाज शिखर धवनच्या अंगठ्यात फ्रॅक्चर आढळल्यामुळे पुढील किमान 2 सामने त्याला संघाबाहेर राहावं लागणार आहे. रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातल्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या धवनच्या हातावर नाथन कुल्टरनाईलचा चेंडू आदळल्यामुळे त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला मार लागला. त्याची पर्वा न करता धवननं 109 चेंडूत 117 धावा केल्या होत्या. परवा गुरुवारी न्यूझीलंडबरोबर होणाऱ्या सामन्यात तो खेळू शकणार नाही. जर धवनला या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर जावं लागलं तर धवनच्या जागी ऋषभ पंत, अंबाती रायुडू किंवा श्रेयस अय्यर यांच्या नावांचा विचार सुरू असून पंतची निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र 2 आठवड्यात धवनची दुखापत बरी झाली तर बदली खेळाडू पाठवण्याची वेळच येणार नाही असंही बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे. इंग्लंड इथं सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतला आजचा बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अद्याप सुरू होऊ शकलेला नाही. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता हा सामना सुरू होणार होता. 10 संघांच्या गुणतालिकेत हे दोन्ही संघ सध्या शेवटच्या 5 आहेत. दोन्ही संघ प्रत्येकी 3 सामने खेळले आहेत. श्रीलंकेनं 1 सामना जिंकला असून 1 गमावला आहे तर 1 सामना अनिर्णित राहिला आहे. बांगलादेशनं 1 सामना जिंकला असून 2 सामने गमावले. दरम्यान पावसाच्या व्यत्ययामुळे कालही दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे या दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला होता. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर आता चक्रीवादळात झालं आहे. त्याला वायू असं नाव देण्यात आलं आहे. या चक्रीवादळामुळे आज रात्री मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजा चमकतील असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगानं वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. 13 जूनला सकाळी हे चक्रीवादळ पोरबंदर आणि महुआ दरम्यान वेरावळ आणि दीवजवळ गुजरात किनारपट्टी ओलांडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सौराष्ट्र आणि कच्छच्या किनाऱ्यावर 13 आणि 14 जूनला मुसळधार पावसासह ताशी 110 किलोमीटर ते 135 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. वायू चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अरबी समुद्र खवळलेला राहील त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशाराही देण्यात आला आहे.
चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आजपासून लक्षद्वीपसह केरळ ते गुजरात किनारपट्टीवर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान चक्रीवादळाला सामोरं जाण्यासाठी केल्या जाणाऱ्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली. नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश शहा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. वैद्यकीय सेवेसह वीज, दूरसंवाद, पेयजल या सर्व अत्यावश्यक सेवांच्या देखभालीचे निर्देशही शहा यांनी दिले आहेत. चक्रीवादळाचा संभाव्य परिणाम होणाऱ्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या संपर्कात केंद्रीय गृह मंत्रालय आहे. सर्व नियंत्रण कक्षांना अहोरात्र कार्यरत राहण्याच्या सूचनाही शहा यांनी दिल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. वीज पडून मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना तातडीची मदत म्हणून 4 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. रायगड जिल्ह्यात आज दुपारी मुसळधार पाऊस झाला. नंदुरबार आणि धुळ्यातही पावसाचा शिरकावा झाला. येत्या 36 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज, तसंच कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच काळात विदर्भात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. वस्तू आणि सेवा कर रचनेची नवी व्यवस्था सांगणारा आराखडा केंद्र सरकारकडून जारी. करदात्यांना आता नवा फॉर्म भरावा लागणार. राज्यातल्या धरण क्षेत्राजवळ असलेली विश्रामगृह आणि रिक्त वसाहतींचा विकास सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी केंद्रानं 12,522 कोटी रुपये वितरित करावेत, शिवाय मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी विशेष सहाय्य द्यावं, बबनराव लोणीकर यांची मागणी. 11वीची प्रवेश प्रक्रिया समान पातळीवर आणण्यासाठी SSC प्रमाणे CBSE आणि ICSEच्या विद्यार्थ्यांचे प्रवेशही लेखी गुणांच्याच आधारे व्हावेत यासाठी केंद्राशी चर्चा करणार विनोद तावडे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी शरद कळसकरला अटक, 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची आज दुसऱ्या दिवशीही सक्तवसुली संचालनालयाकडून 9 तास कसून चौकशी. सरकारी जमीन बळकावल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश, मात्र मुंडे यांनी आरोप फेटाळला. भारतीय हवाई दलाच्या गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता AN-32 या विमानाचे अवशेष आज अखेर सापडले. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा शिखर धवन दुखापतीमुळे संघाबाहेर. ऋषभ पंत, अंबाती रायुडू किंवा श्रेयस अय्यर यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतला आजचा बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातला सामना पावसामुळे रद्द. आणि वायू चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी केल्या जात असलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतला आढावा. यंत्रणेला सज्ज राहण्याचे दिले आदेश. संबंधित राज्यांशी गृहमंत्रालय संपर्कात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी 9:15 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.